लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। जो माझा होऊ शकला नाही तो दुसऱ्यांचा काय होणार, हे शब्द आहेत स्नेहा वागचे। आपला पूर्वश्रमीचा पती आविष्कार दारवेकरला खिजवण्यासाठी स्नेहा वागनं बिग बॉसच्या घरात आता एल्गार करायला सुरुवात केली। बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये स्नेहा आणि आविष्कार दोघे स्पर्धक म्हणून एकत्र आलेत। बिग बॉसने नवीन आठवड्यात स्पर्धकांना मोटरसायकलवर बसून राहण्याचा टास्क दिलाय, ज्यात स्नेहा आणि आविष्कार वेगवेगळ्या टीममध्ये आहेत। जेव्हा आविष्कारच्या टीममधले स्पर्धक विशाल आणि विकास मोटरसायकलवर बसून होते आणि स्नेहाच्या टीममधले स्पर्धक त्यांना तिथून उठवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते, यावेळी मीरा आणि स्नेहा यांनी विकास आणि विशालला बाहेरून सपोर्ट करणाऱ्या आविष्कारला टार्गेट करण्यास सुरुवात केली। बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात स्नेहाने आविष्कार बद्दल बोलणं टाळलं होतं, मात्र दुसऱ्या आठवड्यात दिलेल्या टास्कमध्ये स्नेहा आविष्कारला सरळ सरळ टार्गेट करताना दिसली। विशाल विकासला सपोर्ट करणाऱ्या आविष्कारला उद्देशून स्नेहाने जो माझा झाला नाही तो ह्यांचा काय होणार, या माणसावर विश्वास ठेवू नका असं जोर जोरात ओरडून सांगितलं आणि आविष्कारला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होती, ज्याने आविष्कारही हैराण झाला। दुसरीकडे विशाल आणि विकासला मोटरसायकलवरून उठवण्यासाठी जय गायत्री यांनी जंगजंग पछाडलं। पावडर तेल याचा वापर करून त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही, तर बाकीचे स्पर्धक विशालला आणि विकासला पर्सनल कमेंट करून त्रास देत होते। शेवटी विकासने बिग बॉस समोर मीराला चॅलेंज दिलं की जेव्हा तुमच्या टीमची मोटरसायकलवर बसण्याची वेळ येईल तेव्हा तू आणि स्नेहा पहिल्यांदा मोटरसायकलवर बसून दाखवाच। घरात शिवलीला अजून आजारी पडल्याने बिग बॉसने अधिक उपचारासाठी तिला काही दिवस घराबाहेर राहण्यासाठी सांगितलंय। अखेर विशाल आणि विकास शेवटपर्यंत मोटरसायकलवर बसून राहिले आणि तो राऊंड जिंकले। कॅप्टन उत्कर्षने बिग बॉसला हारवून ए टीम जिंकली आहे असं जाहीर केलं, पण खरी कसोटी अजून बी टीम जेव्हा उद्या मोटरसायकलवर बसतील आणि ए टीम त्यांना जो त्रास देतील तो राडा बघण्यासारखा असेल। पण स्नेहा आणि आविष्कारमुळे घरात आता पर्सनल अटॅक व्हायला सुरुवात झाली। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।